हेलो एंड वेलकम टू एस ट्यूटोरियल। या वीडियो मध्ये आपण रंग मजे से रंग उद्यासे ही कविता पाहणार आहोत। या कवितेच्या कवयित्री अंजली कुलकर्णी या आहेत। आजच्या या संगणकाच्या युगात माणसाचा यंत्राशी संबंध आलेला आहे, त्यामुळे निसर्गाशी असलेला त्याचा जिव्हाळ्याचा संबंध माणसाने कायम ठेवावा व निसर्गाची जोपासना करावी, त्याचा सांभाळ करावा, कारण निसर्ग माणसाला खरा आनंद व सुख देत असतो, असा दृष्टिकोन कवयित्रीने या कवितेतून मांडलेला आहे। त्यामुळे आजच्या संगणकाच्या युगात माणसाने त्याचे निसर्गाशी असलेले नाते तोडू नये, कारण निसर्ग हाच माणसाला खरा आनंद देतो, हा कवितेचा विषय आहे। कविता पाहण्यापूर्वी आपण कवितेतील शब्दार्थ पाहूया। ताट याचा अर्थ गच्च, दृष्टी नजर, ताटवे गुच्छ, सृष्टी जग किंवा परिसर, संगणक म्हणजे कम्प्युटर, काळी आई याचा अर्थ जमीन माती, उष्टी म्हणजे पाठबळ, रुजणे उगवणे माजतील याचा अर्थ भरभरून येणे, जपणे म्हणजे सुरक्षित ठेवणे, वृष्टी म्हणजे पाऊस, फेन धवलशा याचा अर्थ फेसासारख्या पांढरा शुभ्र, तुषार याचा अर्थ पाण्याचा शिडकाव, कष्टी म्हणजे दुखी नाराज, अनोखी निराळी वेगळी, तुष्टी म्हणजे समाधान तृप्ती, छटा म्हणजे विविध रंग, गर्भरेश्मी याचा अर्थ रेशमाच्या गर्भाप्रमाणे कोमल, आभाळ म्हणजे आकाश, छत्र म्हणजे छप्पर सावली, गोष्टी म्हणजे कथा। कवितेला सुरुवात करूया। फुला फुलांचे दाट ताटवे जिथे पोचते दृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे सपून ठेवू सृष्टी। फुला फुलांचे दाट ताटवे याचा अर्थ फुलांचे दाट म्हणजे गच्च असे गुच्छ, ताटवे याचा अर्थ गुच्छ, जिथे पोचते दृष्टी, दृष्टी म्हणजे नजर, नजर जिथे जिथे पोचते आहे तिथे तिथे फुलांचे दाट गुच्छ दिसत आहेत। ह्या फुलांचा रंग जो आहे तो आपल्याला आनंद देतो व ही जी सृष्टी आहे ही आपल्याला जपून ठेवायची आहे उद्यासाठी। उद्यासाठी याचा अर्थ भविष्यासाठी ही सृष्टी जी आहे, हा परिसर जो आहे हा आपल्याला जपून ठेवायचा आहे। हे जे जग आहे सुंदर, निसर्ग जो सुंदर आहे तो येणाऱ्या भविष्यासाठी त्याचं जतन करायचं आहे। या कडव्याचा अर्थ आपण पाहूया। निसर्गामध्ये आपली नजर जाईल तिथे फुलांचे दाट असे गुच्छ आपल्याला पाहायला मिळतात। हे सुंदर मजेदार रंग भविष्यातही पाहण्यासाठी ही सृष्टी, हा निसर्ग आपण जपून ठेवूया। पुढे वाचूया। धान्य देईना संगणक हा काळी आई जगू, मातीमध्ये जे हात राबती तयास देऊ पुष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे। संगणक म्हणजे कम्प्युटर, आजचं जे जग आहे ते यंत्राचं जग आहे, संगणकाचं म्हणजे कम्प्युटरचं जग आहे, पण कम्प्युटर आपल्याला धान्य देत नाही, पोट भरण्यासाठी आपल्याला धान्याची गरज असते व हे धान्य आपल्याला मातीतून मिळतं व हे धान्य शेतकरी शेतात पिकवतो, म्हणून इथे म्हटलं आहे धान्य देईना संगणक हा, म्हणजे संगणक आपल्याला धान्य देत नाही। काळी आई जगू, काळी आई म्हणजे माती, जमीन जी काळी जी जमीन आहे जिच्यातून धान्य उपजतं, त्या आईला म्हणजे त्या मातीला आपल्याला जगवायला हवं, त्या मातीला आपल्याला जतन करायला हवं। व तसेच जे मातीमध्ये हात राबतात म्हणजे शेतकरी जो कष्ट करतो मातीमध्ये, त्याला आपल्याला पुष्टी द्यायला हवी, त्याला आपल्याला पाठिंबा बळ द्यायला हवं। या यंत्रयुगामध्ये आपल्याला शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, आपल्याला शेतकऱ्याला सुद्धा पाठबळ द्यावं लागेल, कारण तो आपल्याला धान्य देतो। या कडव्याचा अर्थ, हे युग संगणकाचे जरी असले तरी संगणक आपल्याला अन्न देत नाही, अन्न आपल्याला निसर्गाकडूनच मिळू शकेल आणि तेही जर शेतकऱ्याने ते शेतात राबून पिकवलं तर, त्यामुळे माती जिच्यात धान्य निर्माण करण्याची क्षमता आहे व शेतकरी जो कष्टाने शेतात राबून धान्य पिकवतो त्याचा विचार करायला हवा,
मातीला सुपीक ठेवायला हवे व शेतकऱ्यांनाही पाठबळ म्हणजेच मदत करायला हवे. पुढे वाचूया, उधळू फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे, गच्च माजतील राणे, होईल आभाळातून वृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. जशी धान्याची गरज आपल्याला आहे तशी पावसाची गरज सुद्धा आपल्याला आहे. पाऊस आपल्याला पाणी देते, पावसाच्या पाण्यानेच शेत पिकते, धान्य उगते, त्यामुळे पाऊस हा अत्यंत गरजेचा आहे. व आपल्याला माहीत आहे जिथे झाडे असतात तिथे पाऊस हा चांगल्या प्रमाणात पडतो. म्हणून इथे म्हटले आहे, जिकडे तिकडे आपण डोंगरावरती बिया फेकूयात व ह्या बियांपासून झाडे रुजतील व या झाडांपासून राणे तयार होतील, गच्च असे राणे तयार होतील, माजतील याचा अर्थ भरपूर प्रमाणात राणे तयार होतील व या रानांमुळे आभाळातून पावसाची वृष्टी होईल, याचा अर्थ पाऊस पडेल. या ओळींचा आपण अर्थ पाहूया. सर्वत्र डोंगरा डोंगरावर बियांची उधळण करूया, या बिया देशादेशात रुजून येतील व दाट असे रान जंगल तयार होईल, त्यामुळे आभाळातून पावसाचा वर्षाव होईल. पुढे वाचूया, डोंगरातून वाहत येते खळखळते हे पाणी, फेन धवलशा तुषारांमध्ये राहाल कैसे कष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. नद्या ह्या डोंगरावरून वाहत खाली येतात सखल भागांकडे व त्या डोंगरातून खाली येताना त्याचं जे पाणी असतं ते खळखळत पाणी येतं, त्यामुळे हे दगडांमधून आपटत आल्यामुळे त्या पाण्याला फेस येतो. तसेच ते पाणी आपटल्यामुळे त्याच्यातून तुषार उडतात, म्हणजे पाण्याचा फवारा बाहेर येतो, त्या पाण्याचे काही थेंब असे बाहेर पडतात. त्यामुळे इथे म्हटले आहे, डोंगरातून वाहत येते खळखळते हे पाणी, फेन धवलशा तुषारांमध्ये. फेन धवल याचा अर्थ धवल याचा अर्थ सफेद, फेन म्हणजे फेसाळ, फेसाळ पांढरशुभ्र पाणी तुषारांमध्ये, तुषार म्हणजे त्या पाण्याचा फवारा. हे पाहून तुम्ही कसे कष्टी राहाल, तुम्ही कसे दुःखी राहाल, तुम्हाला हे दृश्य पाहून आनंदच होईल. म्हणून इथे म्हटलं आहे की डोंगरातून वाहत येते खळखळते हे पाणी, फेन धवलशा तुषारामध्ये राहाल कैसे कष्टी. व हे दृश्य आपल्याला जर पुढे पाहायचं असेल तर आपल्याला या निसर्गाचं संवर्धन करावं लागेल. निसर्ग आपल्याला उद्याच्या भविष्यासाठी जोपासावा लागेल. या ओळींचा अर्थ आपण पाहूया. डोंगरातून स्वच्छ असे हे पाणी खळखळत वाहत येते, हे पाणी खाली येताना दगडातून आपटत आल्याने पाण्याला फेस येतो व पाणी आपटल्याने त्याचे तुषार म्हणजे थेंब आजूबाजूला उडतात. हे मोहक दृश्य पाहून कोणालाही कष्ट म्हणजेच त्रास होणार नाही, हे मनोहर दृश्य पाहून सर्वांना आनंदच होईल. पुढे वाचूया, मिळेल पैसा मिळेल दौलत, यंत्राच्या संगती, आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. आजचे जे युग आहे ते यंत्राचे आहे, यंत्राच्या संगतीमध्ये आपल्याला पैसा व दौलत मिळते, परंतु निसर्ग हा आपल्याला एक वेगळाच आनंद देतो, एक अनोखा निराळा असा आनंद देतो जो आनंद आपल्याला यंत्र देऊ शकत नाही. आभाळाच्या छत्राखाली याचा अर्थ निसर्गाच्या सानिध्यात. आभाळ म्हणजे आकाश, छत्र म्हणजे सावली. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यावर आपल्याला एक अनोखे असे समाधान, तृप्ती मिळते, संतुष्टी मिळते, आपल्या मनाला संतुष्टी मिळते. तुष्टी याचा अर्थ समाधान. या ओळींचा अर्थ आपण पाहूया. या यंत्राच्या युगात यंत्रासोबत राहून आपल्याला भरपूर पैसा धनदौलत मिळेल, परंतु अनोखी तृप्ती म्हणजेच मनाचे समाधान आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात राहूनच मिळू शकेल, त्यामुळे या निसर्गाचे जतन उद्यासाठी आपल्याला करायला हवे. पुढे वाचूया आपण कविता, हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्याच्या,
गर्भ रेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे। निसर्गाच्या हिरव्या गार छटा पाहून माणसाच्या मनात समृद्धीची पालवी फुटत असते। माणसाचे मन हे प्रसन्न होत असते व माणसाच्या मनातल्या या नाजूक कोमल आनंदी भावनांचा संबंध गर्भरेश्मी सळसळ याच्याशी जोडलेला आहे। निसर्गातील हा हिरवा रंग पाहून माणसाची मने ही हिरवीगार झालेली असतात, म्हणून इथे हिरवी हिरवी मने भोवती असे म्हटलेले आहे। या ओळींचा अर्थ पाहूया। निसर्गातील सर्वत्र बहरलेल्या हिरव्या विविध छटा पाहून माणसाची मने ही हिरवीगार होतात, म्हणजेच आनंदी संपन्न होतात। ही माणसांची हिरवी मने रेशमाच्या गाभ्याप्रमाणे कोमल मखमली होतील व आनंदाने एकमेकांना या सुंदर निसर्गाच्या गोष्टी सांगू शकतील। त्यामुळे उद्याच्या भविष्यासाठीही आपल्याला या निसर्गाचे जतन करायला हवे। ही कविता आवडण्याचे न आवडण्याचे कारण आपण पाहूया। आपल्याला आवडण्याचेच कारण लिहायचे आहे, तेव्हा ही कविता मला आवडली कारण कवयित्रीने निसर्गाचे महत्त्व सुंदर शब्दात वर्णन केले आहे। तसेच आजच्या यंत्रयुगात मानवाने आपल्याला विपुल समृद्धी देणाऱ्या निसर्गाला भविष्यासाठी जतन करावे हा संदेश या कवितेतून दिला आहे। कवितेचे एक्सप्लेनेशन व कवितेचे रसग्रहण हे दोन्ही ह्याच व्हिडिओमध्ये एकत्र केलेले आहे। ही कविता इथे पूर्ण झाली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।